नमस्कार मित्रहो, झोका घे भरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रहो, आता आपण या व्हिडिओ मध्ये वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत। तर मित्रहो, ज्या वेळेला आपण गुरुत्वाकर्षणाची सुरुवात केली त्याच वेळी आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता बघा। जसं की सफरचंद आणि पृथ्वी यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण असल्यामुळे सफरचंद पृथ्वीवर पडते, त्याचप्रमाणे पृथ्वी आणि चंद्र या दोन्ही विश्वातील जर वस्तू आहेत तर आणि त्यामध्ये जर गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असेल तर चंद्र पृथ्वीवर येऊन का नाही आदळला बरं? हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाला होता। याच प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला शोधायचंय। तर मित्रहो बघा, पृथ्वी जी आहे ती एक सूर्यमालेतील ग्रह आहे आणि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे। सूर्यमालेतील पृथ्वी हा ग्रह असल्यामुळे पृथ्वी सतत सूर्याभोवती भ्रमण करत असते आणि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असल्यामुळे चंद्र देखील पृथ्वीभोवती भ्रमण करत असतो। आता बघा, हे पृथ्वी म्हणा किंवा चंद्र म्हणा, हे सतत फिरत आहेत, म्हणजेच ते आपले जागा सतत बदलत आहेत। मग आपण याआधी अभ्यासलंय की कोणत्याही वस्तूची जागा बदलण्यासाठी त्यावर बाह्य बल प्रयुक्त होणं गरजेचं आहे। मग आता पृथ्वी आणि चंद्राला सतत फिरत ठेवण्यासाठी, त्यांचं स्थान बदलण्यासाठी त्यांच्यावर कोणतं बल प्रयुक्त होत असेल हे आता आपण पाहायचंय। हे समजून घेण्यासाठी आपण काही व्हिडिओ पाहूया। तर बघा, पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की एक खेळाडू हॅमर हवेमध्ये गोल फिरवत आहे। दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं की एक मुलगा खोखोच्या खांबाभोवती फिरत आहे आणि तिसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं की एक मुलगी दगड असलेली गोफण हवेमध्ये फिरवत आहे। मग आता बघा, जोपर्यंत खेळाडू साखळी सोडत नाही, जोपर्यंत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दोरी खांबाला बांधलेली आहे तोपर्यंत खेळाडू खांबाभोवती फिरत राहणार आणि तिसऱ्या व्हिडिओ मध्ये जोपर्यंत दगड गोफणीला बांधलेला आहे तोपर्यंत दगड हवेमध्ये वर्तुळाकार दिशेमध्ये फिरतच राहणार। मग इथं लक्षात घ्या, ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे पहिल्या व्हिडिओ मधील हॅमर, दुसऱ्या व्हिडिओ मधील मुलगा आणि तिसऱ्या व्हिडिओ मधील दगड, ह्या तिन्ही वस्तू वर्तुळाकार दिशेमध्ये गतिमान आहेत। मग आता बघा, या तिन्ही वस्तू गतिमान आहेत म्हणजे त्यांच्यावर बाह्य बल प्रयुक्त आहे, कारण आपल्याला माहितीये कोणत्याही वस्तूला गती प्राप्त होण्यासाठी त्यावर बाह्य बल प्रयुक्त होणं गरजेचं असतं। मग या वस्तूंवर प्रयुक्त होणारं बल कोणतं आणि यांची त्या बलाची दिशा कोणती? तर बघा, तिन्ही व्हिडिओंमधील पहिल्या व्हिडिओ मध्ये जर तुम्ही पाहिलं तर खेळाडू हा त्या वर्तुळाचा केंद्र आहे, दुसऱ्या व्हिडिओ मधील खोखोचा खांब हा त्या वर्तुळाचा केंद्र आहे आणि तिसऱ्या व्हिडिओ मधील गोफण फिरवणारी मुलगी ही त्या व्हिडिओ मधील वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। मग आता बघा, या केंद्राकडून त्या त्या वस्तूवर बल प्रयुक्त होत आहे आणि हे जे प्रयुक्त होणार बल आहे ते वर्तुळाच्या कक्षेच्या दिशेनं कार्यरत आहे आणि हे बल वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं आकर्षित होत आहे, म्हणजे वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं प्रयुक्त होत आहे आणि मित्रहो याच बलामुळे वस्तू जी आहे ती केंद्राकडे खेचली जाते। तर मित्रहो, यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये जर गतिमान असेल तर त्या वस्तूवर प्रयुक्त होणाऱ्या बलाची दिशा जी आहे ती त्या केंद्राकडे असते, म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे असते आणि म्हणूनच या बलाला आपण अभिकेंद्री बल असं म्हणणार आहोत। आणि मित्र हो, या अभिकेंद्री बलामुळेच वस्तू जी आहे ती केंद्राकडे खेचली जाते। मग आता बघा, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, ज्या वेळेला खेळाडू हॅमरवरचे आपले बल काढून घेईल आणि मुलगी म्हणजे गोफण फिरवणारी मुलगी दगडावरचे आपले बल काढून घेईल त्यावेळेला हॅमर आणि दगड हे दोन्ही वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या दिशेनं दूर फेकले जातील। मग बघा, यापूर्वी तुम्ही तबगडीतील 5 रुपयाचं नाणं कसं दूर फेकलं जातं ते पाहिलं आहे, थोडं आठवत का बघा? तर मित्र हो, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया। तर प्रश्न काय होता बरं? सफरचंदाप्रमाणे चंद्र पृथ्वीवर येऊन का आदळत नाही आणि चंद्राला आणि पृथ्वीला सतत गतिमान ठेवण्यासाठी कोणतं बाह्य बल प्रयुक्त होत असत?
मग मित्रहो, आता आपण जसं अभिकेंद्री बल पाहिलं, अशाच प्रकारचं अभिकेंद्री बल पृथ्वी आणि चंद्रामध्ये प्रयुक्त होत असतं, ज्याला की आपण केंद्रीय पृथ्वीय बल असं म्हणू शकतो. आणि या बलामुळेच चंद्र जो आहे तो पृथ्वी भोवती फिरत राहतो आणि या बलामुळेच चंद्र पृथ्वीवर येऊन आदळत नाही. मित्रहो, ज्याप्रमाणे पृथ्वी आणि चंद्र यांमध्येही अभिकेंद्री बल असतं, तशाच प्रकारचं अभिकेंद्री बल हे पृथ्वी आणि सूर्यामध्ये असतं. म्हणजेच काय, तर सूर्य पृथ्वीप्रमाणेच इतर सर्व ग्रहांवर अशाच प्रकारचं अभिकेंद्री बल प्रयुक्त करत असतो, त्यामुळेच पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. मग मित्रहो, महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व ग्रह फिरत आहेत, मात्र सूर्य मात्र आपल्या एका जागी स्थिर आहे. असं का, सूर्य का बरं हलत नाही? तर सूर्याला हलवू शकेल इतकं अभिकेंद्री बल कोणत्याही ग्रहाकडे नाही, त्यामुळे सूर्य त्याच्या जागी स्थिर आहे. मित्रहो, खरं तर आपण न्यूटन यांचा आभार मानलं पाहिजे, कारण त्यांनी गुरुत्वाकर्षणासारख्या संकल्पनेचा शोध लावला. त्याचबरोबर आपण सर्वांनी पृथ्वीचे गुरुत्वीय बल स्थिर राहील, कायम स्थिर राहील अशी आशा केली पाहिजे. कारण हे बल स्थिर राहिलं तरच सृष्टीचं संचलन व्यवस्थित आणि नियमितपणे होईल. तर मित्रहो, अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सोयीनुसार पुन्हा एकदा जरूर पहा, आणि संकल्पना तरीही समजत नसतील तर तुमच्या अडचणी आणि मार्गदर्शक सूचना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. झोका टीम तुम्हाला नक्की मदत करेल.